नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमचं स्वागत आहे शेतकरी माझा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। शेतकरी बांधवांनो, येत्या काळामध्ये तुम्ही द्राक्ष छाटणीला सुरुवात करणार आहात आणि या द्राक्ष छाटणीला सुरुवात करताना द्राक्ष बागेचं सुनियोजित नियोजन कशा पद्धतीने करायचं या संदर्भामध्ये मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे, तर चला सुरू करूया। शेतकरी बांधवांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे द्राक्ष शेतीमध्ये सुनियोजित वेलीचं नियोजन करायचं असेल तर एक पहिला माझा मुद्दा आहे तो म्हणजे राईट नॉलेज आणि राईट डिसिजन। जर येत्या काळामध्ये तुम्हाला योग्य नॉलेज जर कळलं तर तुम्हाला योग्य निर्णय घेता येणार आहे। नॉलेज किंवा ज्ञान ही जी गोष्ट आहे तिची जर आपण प्रक्रिया समजून घेतली किंवा तिचा ही जर गोष्ट आपण जर समजून घेतली तर आपल्याला राईट डिसिजन घेता येत असतो। जर एखादी जुनी गोष्ट सुधारण्यासाठी एखाद्या नव्या गोष्टीचा शोध लागत असतो, द्राक्ष जर शेतीचा जर आपण विचार केला की 150-200 वर्षापासून वेगवेगळ्या धर्मग्रंथामध्ये असतील किंवा ग्रंथ कादंबऱ्यांमध्ये असतील द्राक्षाचा उल्लेख आहे, पण ज्या पद्धतीने आज द्राक्ष शेती बदलते ही बदल होत असताना एक जुनी गोष्ट बदलण्यासाठी नव्या गोष्टीचा घेण्यात आला आणि ती नंतर इम्प्लिमेंट करण्यात आली। पण एक लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही एखादी गोष्ट नॉलेज म्हणून वापरताय त्यावेळेस जुनी अशी कोणती गोष्ट तुम्ही बदलताय आणि ती बदलण्यासाठी नवीन गोष्ट जर तुम्ही स्वीकारत आहात तर ती कशासाठी स्वीकारत आहात हे समजून घेणं खूप गरजेचं आहे। शेतकरी बांधवांनो, एक लक्षात घ्या की बऱ्याच वेळा की आपण वेगवेगळे द्राक्ष बागायतदार म्हणून ज्यावेळेस द्राक्ष शेतीमध्ये वेगवेगळे प्रकारचे निर्णय घेत असतो त्यावेळेस समस्या कोणती तरी वेगळीच असते आणि त्यावरती आपण कोणती तरी एक नवीन गोष्टीचा इम्प्लिमेंट करत असतो। त्यामुळे येत्या काळामध्ये तुम्ही तुमच्यापर्यंत कोणतीही जर माहिती येत असेल तर एक वैयक्तिक पातळीवरती ती तुमच्या कसोटीवरती की तुमच्या वैयक्तिक प्लॉटच्या याच्यावरती तुमची जर तुमच्या समस्येवरती जर तुम्ही जर ती पडताळून बघितली तरच येत्या काळामध्ये तुम्हाला राईट नॉलेज आणि राईट डिसिजन घेता येणार आहे। बऱ्याच वेळा होतंय काय की बऱ्याच वेळा एखादी नवीन गोष्ट जी आपल्यापर्यंत पोहोचते आणि ती पोहोचत असताना आपण ती गोष्ट जर जशी इम्प्लिमेंट करत असेल आणि आपली द्राक्ष वेलीची समस्या जर वेगळ्या प्रकारची असेल अशा परिस्थितीमध्ये आर्थिक कुठंतरी आपलं नुकसान पण होत असतं आणि अतिरिक्त खर्चाचा भार द्राक्ष शेतीवर पडत असतो। त्यामुळे कोणतीही जर तुम्ही आजपर्यंत ज्या काही 15-20 प्रॅक्टिसेस करत आला असाल ती प्रॅक्टिस तुम्ही का करतायत, एखादा खताचा डोस असेल, एखादा स्प्रे असेल, ही तुम्ही तो स्प्रे कशासाठी घेतात, ते खत तुम्ही कशासाठी सोडतात हे जर समजून घेतलं आणि त्यातून तुम्हाला काही ड्रॉबॅक दिसतात का, त्यातून काही समस्या दिसतात का, मग त्यातून एखादी नवीन गोष्ट असेल, एखादा नवीन प्रोडक्ट असेल, एखादी नवीन खताची ग्रेड असेल यावरती तुमचं डिसिजन होणं गरजेचं आहे। त्यासाठी द्राक्ष शेती करताना आज जे तुमच्यापर्यंतचे काही द्राक्ष वेलीचं नॉलेज असेल ते तुम्हाला सगळ्या पातळीवरती सायंटिफिकरित्या आणि प्रॅक्टिकलरित्या जर समजून घेतलं तरच येत्या काळामध्ये आपल्याला राईट नॉलेज आणि राईट डिसिजन वापरता येणार आहेत हे समजून घ्या। त्यानंतर एक लक्षात घ्या की दुसरा एक प्रकार आहे तो म्हणजे शेड्यूल। द्राक्ष शेतीमध्ये शेड्यूल वापरताना आपण वेगवेगळ्या प्रकारचं शेड्यूल वापरत असतो की या शेतकरी म्हणून सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचं शेड्यूल शेतकरी सुद्धा तयार करत असतो, पण एक लक्षात घ्या, शेड्यूल व्यवस्थापन म्हणजे तुमचं वेळ व्यवस्थापन। शेड्यूल मॅनेजमेंट म्हणजेच तुमचे टाइम मॅनेजमेंट। द्राक्ष शेतीचा 130-135 किंवा जास्तीत जास्त 150 दिवसापर्यंतचा हा कालावधी याचा जो काही टाईम आहे तुम्ही हा कशा पद्धतीनं मॅनेज केला आहे त्या टायमाला तुम्ही कोणत्या पद्धतीचे निर्णय घेणार आहात याचं प्लॅनिंग तुमचं छाटणीच्या अगोदर असणं गरजेचं आहे। तुमचे फेल कधी येणार आहे, तुमचे थिनिंग कधी येणार आहेत, तुमचे फ्लावरिंग स्टेज कधी येणार आहे, तुम्ही कोणत्या स्टेजला कोणते निर्णय घेणार आहात या सगळ्या गोष्टीचं प्लॅनिंग तुम्हाला छाटणीच्या दिवशी घेणं गरजेचं आहे। फक्त जे एक सर्वसाधारणपणे 24 तासामध्ये जर तुम्ही एक बुरशीनाशकाचा स्प्रे घेतात, ते खतं देत आहात, या सगळ्या गोष्टींचं प्लॅनिंग तुमचं जर छाटणी अगोदर असलं तर येत्या काळामध्ये तुम्हाला व्यवस्थित टाईम मॅनेजमेंट करून व्यवस्थित शेड्यूल फॉलो करता येणार आहे। कारण बऱ्याच वेळा आपण वेगवेगळ्या प्रकारचं शेड्यूल फॉलो करत असताना ज्या काही नैसर्गिक समस्या असतात किंवा ज्या काही वातावरणीय बदल असतात किंवा आपलं जे काही डेस्टिनेशन असेल किंवा आपल्याला किती प्रकारचं यील्ड घ्यायचं आहे याचं कोणतंही प्लॅनिंग ऑलरेडी केले फार्मर करून केलेलं नसतं। म्हणून येत्या काळामध्ये जर तुम्ही जे काही शेड्यूल फॉलो करणार आहात त्यामध्ये सुरुवातीच्या टप्प्यामध्ये कोणत्या प्लॉटसाठी मला किती पद्धतीचं टनेजचं प्लॅनिंग करायचं आहे,
आणि त्यामध्ये एन्व्हायरमेंट कंडिशनमध्ये किंवा वातावरणीय बदलामध्ये मला कोणत्या पद्धतीचे निर्णय घ्यायचे आहेत, त्या सगळ्यांचा प्लॅनिंग तुमच्याकडं छाटणी अगोदर असणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही वेळेत शेड्यूल मॅनेजमेंट करताना सर्वसाधारणपणे तुमची काही द्राक्ष छाटणीची जी काही टाईमलाईन असेल त्याचासुद्धा तुम्ही विचार करणं गरजेचं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा तिसरा माझा मुद्दा आहे की बऱ्याच वेळा आता आपण स्मार्ट मोबाईल वापरत आहोत, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आज आपण टिंपले, आपल्या घरामधला जो काही टी व्ही जो आला आहे तो सुद्धा स्मार्ट आला आहे. मग अशा पद्धतीमध्ये हा स्मार्ट जो शब्द आहे की बऱ्याच वेळा स्मार्ट बागायतदार म्हणून जो आपण विचार करत असतो, एक लक्षात घ्या, स्मार्ट शेतकरी असेल किंवा स्मार्ट शेती असेल, स्मार्ट शेती म्हणजे की कष्ट टाळणं नव्हे. ही गोष्ट कधी पण लक्षात घ्या की जर शेतीच्या बाबतीत तुम्ही विचार करत असाल की तुम्ही की कष्ट टाळून जर एखादं स्मार्ट वर्क करत असाल तर त्याला स्मार्ट वर्क म्हणता येणार नाही. स्मार्ट वर्क याची व्याख्या आम्ही तुम्हाला समजून सांगतोय. येत्या काळामध्ये योग्य काम योग्य वेळेत योग्य विचारावर करणं याला स्मार्ट वर्क म्हटलं जाईल. ही गोष्ट समजून घ्या. म्हणजे तुम्हाला योग्य काळामध्ये द्राक्ष पिकामध्ये जर काम करत असाल तर योग्य विचारावर काम करणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे तुम्हाला ते काम योग्य वेळेत करणं गरजेचं आहे. मग तुम्ही जे काही 120-135 दिवसाचं प्लॅनिंग करतात त्यामध्ये तुमचे जे काही डिसिजन असतील किंवा तुम्ही जे काही तुमचे थॉट्स असतील हे सगळ्यांचं व्यवस्थित टाइमलाईन किंवा व्यवस्थित प्लॅनिंग जर तुम्ही येत्या काळामध्ये केलं तर निश्चितच द्राक्ष शेतीला चांगल्या पद्धतीचं भवितव्य येत्या काळात दिसू शकतं. आता त्याच्यानंतर दुसरा एक महत्त्वाचा मला एक मुद्दा वाटतोय की बऱ्याच वेळा की द्राक्ष शेतीमध्ये द्राक्ष शेती करत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी तुमच्यापर्यंत ह्या पोहोचवल्या जात असतात. पण आज जर पूर्ण जग हे ग्लोबलाइज होत आहे आणि ह्या ग्लोबलाइज होताना की वेगवेगळ्या जाहिराती आज वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती केल्या जातात, ह्या जाहिराती जरी तुमच्यापर्यंत वेगळ्या पोहोचत असतील, ह्या पोहोचत असताना त्यातली सत्यता किती हे वैयक्तिक द्राक्ष बागायतदार म्हणून तुम्हाला बघणं गरजेचं आहे. जर त्यामध्ये सत्य जर नसेल किंवा एखादी गोष्ट जर ते ज्यावेळेस तुम्ही इम्प्लिमेंट करता आहात की एखादी गोष्ट तुम्ही वापरून बघतात त्यामध्ये किती सत्यता आहे ही गोष्टसुद्धा येत्या काळामध्ये सुनियोजन करताना तुम्हाला पडताळून बघणं गरजेचं आहे. कारण त्याचा परिणाम पुढील काळामध्ये तुमच्या योग्य निर्णयावरती होणार आहे. त्यामुळे ह्यासुद्धा गोष्टीचा तुम्ही विचार करणं गरजेचं आहे. त्यानंतर येत्या काळामध्ये जर द्राक्ष शेतीचा जर विचार केला की वेगवेगळे जे काही द्राक्ष शेतीचे क्रायटेरिया आहेत किंवा जर द्राक्षाचा घड असेल किंवा त्याला वेगवेगळ्या गुणवत्तेचे जे काही गुणवत्तेचे जे काही मापदंड आहेत ते इम्प्लिमेंट करताना त्याचा शोध घेताना ती गोष्ट आत्मसात करताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याची जी काही गोष्टी करणार आहात ते त्यावरती स्वस्त पर्याय तुम्ही येत्या काळामध्ये शोधणं गरजेचं आहे. तर आपल्याला पुढील काळामध्ये बागेचं सुनियोजित नियोजन करता येऊ शकतं. एवढंच मला ह्या व्हिडिओमधून सांगण्याचा प्रयत्न होता. अशाच व्हिडिओ संदर्भामध्ये मी तुम्हाला येत्या काळात भेटतच राहणार आहेत. पण येत्या जर द्राक्ष छाटणीला सुरुवात करत असाल तर माझ्या ह्या 4-5 मुद्द्यांवरती तुम्ही नक्की विचार करा. मी ह्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. नमस्कार.